गुड मॉर्निंग मुलांनो, टुडे वी लर्न कन्वर्सेशन पेज नंबर 4। पहिल्यांदा पाहूया आपल्याला आपसात बोलायचं असेल तर कसं बोलायचं, एकमेकांना आपल्या वस्तू विचारायच्या असतील किंवा मागायच्या असतील तर त्या कशा करायच्या वाचून घेऊया। पहिल्यांदा व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित, आता याला वाचताना कसं वाचायचं, व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित, ही मुलगी ललितला विचारते की तुझ्या हातात काय आहे। व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित, तर पुढे काय होते, तो काय म्हणते, ललित काय म्हणते, धिस इज माय इंग्लिश डिक्शनरी, इट इज व्हेरी यूजफुल, माझ्यासोबत म्हणा बोट ठेवा, धिस इज माय इंग्लिश डिक्शनरी, इट इज व्हेरी यूजफुल। त्याच्या हातामध्ये इंग्लिश डिक्शनरी आहे, त्यामध्ये इंग्लिश शब्दांचे अर्थ आपल्याला शोधता येतात, त्याला म्हणतात इंग्लिश डिक्शनरी। इथे ललितला काय विचारलंय की तुझ्या हातात काय आहे, ललितने काय सांगितलं, धिस इज माय इंग्लिश डिक्शनरी, इट इज व्हेरी यूजफुल। आता ललित विचारतोय, व्हॉट इज दॅट इन युअर हँड श्यामल, श्यामल तुझ्या हातात काय आहे, पुन्हा एकदा, व्हॉट इज दॅट इन युअर हँड श्यामल, तर श्यामल काय सांगते बघा, धिस इज माय वॉटर बॉटल, इट इज व्हेरी यूजफुल, काय म्हटलंय तिने श्यामलने, धिस इज माय वॉटर बॉटल, इट इज व्हेरी यूजफुल, माझ्या हातात पाण्याची बाटली आहे आणि ती फार उपयोगाची आहे। आता हे झालं दोघांचं, दोघांनी सांगितलं एकमेकांच्या हातात काय काय आहे, ठीक आहे, श्यामल आणि ललित। आता श्यामल काय म्हणते बघा, कॅन यू लेंड मी युअर डिक्शनरी, मी तुझी डिक्शनरी घेऊ शकतो का, तू मला देऊ शकतो का डिक्शनरी, तर ललित काय म्हणतो, श्युअर मे आय हॅव सम वॉटर प्लीज, आय एम थर्स्टी, मला खूप तहान लागली आहे, मी तुला माझी डिक्शनरी देतोय परंतु तू मला तुझी पाण्याची बाटली दे कारण मला खूप तहान लागली आहे, श्युअर मे आय हॅव सम वॉटर प्लीज, आय एम थर्स्टी, श्यामल काय म्हणते, श्युअर हिअर इट इज। दोघांनीही आपापल्या वस्तू एकमेकांना दिलेल्या आहेत, दोघांनीही एकमेकांना मदत केली आहे, अंडरस्टूड, आणि इथे दाखवलं आहे आता वी आर फ्रेंड्स, पहा श्यामलची वॉटर बॉटल ललितच्या हातात आहे, ललितच्या हातामधली डिक्शनरी श्यामलजवळ आहे, अंडरस्टूड। चलो एक वेळा पुन्हा वाचून घेऊ, प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे। माझ्या मागे म्हणा, व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित, धिस इज माय इंग्लिश डिक्शनरी, इट इज व्हेरी यूजफुल, व्हॉट इज दॅट इन युअर हँड श्यामल,
This is my water bottle. It is very useful. Can you lend me your dictionary? Sure. May I have some water, please? I am thirsty. Shyamal says, sure, here it is. Okay. या पेजवर आपल्याला कन्वर्सेशन असं करायचं आहे. व्हॉट इज इन युअर हँड अनिकेत? व्हॉट इज इन युअर हँड लवकेश? व्हॉट इज इन युअर हँड श्रावणी? मग आपल्याला सांगायचं आहे, दिस इज माय बुक, इंग्लिश बुक, दिस इज व्हेरी यूजफुल. अशा प्रकारे यांनी हे जसे बोलले आहेत असंच बोलायचं आहे असं नाही. यामधलं महत्त्वाचं काय आहे, व्हॉट इज इन युअर हँड, मग नाव वेगळे येतील, वस्तू वेगळ्या येतील. अंडरस्टूड? आता इथे म्हटलं, कॅन यू लेंड मी युअर डिक्शनरी, कॅन यू गिव मी युअर डिक्शनरी प्लीज पण म्हणतो येते आपल्याला इथे. कॅन यू गिव मी युअर डिक्शनरी प्लीज, आपण हे पहिल्या वर्गात शिकलेलो आहोत, हे फक्त रिव्हिजन आपल्याला करायची आहे इथे. ठीक आहे, मग पुढे जाऊया. लुक अँड से, बघा आणि म्हणा. आय, यू, ही, शी, मी, योर, माय, वी. पुन्हा एकदा वाचूया. आय, यू, ही, शी, मी, योर, माय, वी. त्याची प्रॅक्टिस करायची आपल्याला, वाचायची. आय म्हणजे मी स्वतः, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे आपण शिकवणाला म्हणतोय मुलींच्या संदर्भात, मी म्हणजे मला, माझा, योर तुला, तुझा, माय माझा, वी आम्ही, इथे दाखवलंय ना, वी आर फ्रेंड्स म्हणजे आम्ही मित्र आहोत. वी, अंडरस्टूड? पुन्हा एक वेळा वाचूया. आय, याचे मीनिंग महत्त्वाचे नाही आहेत, आपल्याला तो शब्द दिसल्याबरोबर वाचता आला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आय हे मीनिंग मी तुम्हाला याच्यासाठी सांगितले की तुम्हाला ते पटकन लक्षात आलं पाहिजे. मीनिंग महत्त्वाचे नाहीत, तुम्हाला तो शब्द पाहिल्यानंतर वाचता आला पाहिजे, समजला पाहिजे, म्हणून मी मीनिंग सांगितले त्याचे. ठीक आहे. आय, यू, ही, शी, मी, योर, माय, वी. चला तर मग आता तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि मला वाचून दाखवा. पूर्ण 8 शब्द आहेत, प्रत्येक शब्द वाचा, त्याचा ऑडिओ मला आपल्या ग्रुपला पाठवा. ठीक आहे, उद्याला मग आपण पेज नंबर 5 या चित्रांची नावं इंग्लिशमध्ये, हे सगळं पहिल्या वर्गात झालेलं आहे आपलं. या वर्षी फक्त आपल्याला इथे रिवाइज करायचं आहे, नंतर पुढचा पोर्शन शिकायचा आहे. ठीक आहे, मला या शब्दांची नावं वाचून रेकॉर्ड करून पाठवा, व्हिडिओ नाही, ऑडिओ. ओके, ठीक आहे मग.